शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे थोड्याच वेळात महापत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबईतल्या NSCI कॉम्प्लेक्समध्ये महापत्रकार परिषद पार पडणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे मोठं गौप्यस्फोट करणार आहेत. तसंच शिवसेनेत 2018 साली झालेल्या अंतर्गत निवडणुकीतले काही व्हिडिओ दाखवले जाण्याची देखील शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत काही कायदे तज्ज्ञांनाही बोलवण्यात आलंय. ते देखील आपलं मत मांडतील असं बोललं जात आहे. त्यामुळे आजच्या महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊया आपली प्रतिनिधी मनश्री पाठककडनं. मनश्री, अवघे काही तास उरल्यात आता ही पत्रकार परिषद सुरू होण्यासाठी. 1 तासापेक्षा कमी वेळ आहे. काय तयारी करण्यात आलेली आहे तिथे? सध्या वरळी NSCI डोममध्ये मी आहे आणि इथली जय्यत तयारी आपण बघू शकतोय. कारण ही महापत्रकार परिषद आहे असं उद्धव बाळासाहेब गटाकडनं सांगण्यात आलेलं आहे. जो स्टेज आपण बघतो आहे या ठिकाणी जनता न्यायालय असं याला नाव देण्यात आलेलं आहे. आणि ही जी समोर स्क्रीन आपल्याला दिसते आहे यावरती 2018 शिवसेनेच्या अंतर्गत निवडणुकीतले काही व्हिडिओज दाखवले जाण्याची शक्यता आहे. सोबतच वरळीमध्ये ठिकठिकाणी मोठी बॅनरबाजीसुद्धा करण्यात आलेली आहे की हे जनतेचं न्यायालय आहे, सत्य ऐका आणि विचार करा अशी टॅगलाईन सुद्धा देण्यात आलेली आहे. एकंदरीतच आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना कुणाची याबाबतीत नुकताच जो निकाल लागलेला आहे याबाबतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका काय, आमच्या बाजूने सत्य काय आहे हे सांगण्यासाठी ठाकरे गटाची ही महापत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेमध्ये कायदे पंडित सुद्धा उपस्थित राहणार आहेत. ॲडव्होकेट असीम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि सोबतच विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय यामध्ये नेमकी काय विसंगती आहे, हे हा जो निर्णय दिला गेलेला आहे तो कायद्याला धरून दिला गेला आहे का, अशा प्रकारची भूमिका मांडण्यासाठी म्हणून ठाकरे गटाकडनं ही महापत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. मात्र ही पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंची संपल्यानंतर लगेचच राहुल नार्वेकर हे सुद्धा आपली बाजू मांडण्यासाठी नवीन पत्रकार परिषद घेत आहेत. त्याच्यामुळे एकंदरीतच लागोपाठ एकाच विषयावरती होणाऱ्या आपापल्या बाजूच्या या पत्रकार परिषदा महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन वळण देणाऱ्या ठरू शकतात. कारण आज सुरुवातीला 4 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होईल, जी आता या ठिकाणी वरळी NSCI डोममध्ये होते. आणि त्यानंतर राहुल नार्वेकर हे उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणाला आणि एकंदरीतच या संपूर्ण निर्णयाला आणखी काही वेगळं वळण लागतंय का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, धन्यवाद मनश्री या अपडेट्स बद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.